सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शिक्षण विभागात सेवा हमी, आता मुदतीमध्ये सेवा देणे शिक्षण विभागाला बंधनकारक आहे यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सहज मिळतील आणि तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला देखील नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. तर बघूया शिक्षण विभागामध्ये आता मित्रांनो सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी त्याबद्दल अधिसूचना काढलेली असून आतापर्यंत काही मोजक्या असलेल्या सेवा 35% सेवा वाढवण्यात आलेली आहे. 1 मे 2022 पासून त्याची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार असून राज्यात सेवा हमी कायदा 2015 पासून लागू करण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाचाही त्यामध्ये समावेश होता, मात्र त्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा या मर्यादित होत्या आणि त्या मर्यादित सेवांचा आता विस्तार करण्यात आलेला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या सेवांचा विस्तार केलेला असून या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सेवा जास्तीत जास्त 1 ते 7 दिवस ज्या सेवा द्यायच्यात आपल्याला नागरिकांना त्या 1 ते 7 दिवस राज्य मंडळाशी संबंधित सेवा ज्या आहेत त्या मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीनुसार देणं बंधनकारक आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांना अधिकृत म्हणजे बोनाफाईट प्रमाणपत्र देणे, गुणपत्रक देणे, शाळा सोडल्याचा दाखला देणे, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी देणे, जात, जन्मतारीख, नावामध्ये बदल करणे अशा 35 सेवांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला असून पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण संस्था अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संबंधित 70 सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या पहिल्या टप्प्यात सेवा आहे त्या विद्यार्थ्यांशी संबंधित सेवा आहे. आपण ज्या वर सेवा बघितल्या 35 सेवा याच्यामध्ये जे आहे या विद्यार्थ्यांना बोनाफाईट देणे, प्रमाणपत्र देणे, गुणपत्रक देणे, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी, जात, जन्मतारीख, नावात बदल, हे सगळ्या 35 सेवा आहे. ह्या अशा 35 सेवा ह्या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण संस्था अधिकारी व कर्मचाऱ्याशी संबंधित 70 सेवा आहे मित्रांनो, आणि त्या सेवा दुसऱ्या टप्प्यामध्ये या सेवांचा समावेश केला जाणार आहे. बघा मित्रांनो, 18/4 पत्र आहे 18 एप्रिलचं आणि काय म्हटलेलं आहे त्या पत्रामध्ये ते आपण बघूया की या पत्रात काय म्हटलेलं आहे नेमकं. तर या पत्रामध्ये मित्रांनो प्रत्यक्षामध्ये बघूया काय म्हटलं. तर या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये एकूण ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सेवामध्ये 18 एप्रिलच्या पत्रानुसार की यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 3 मधील पोटकलम 1 अन्वये लोकसेवा घोषित करणेबद्दल याबद्दलचं हे पत्र असून यामध्ये आपल्याला ज्या सेवा समाविष्ट केलेल्या आहे मित्रांनो त्या या सेवा आहेत. यामध्ये वेगवेगळ्या ज्या सेवा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना बोनाफाईट प्रमाणपत्र देणे, मग ते प्राथमिक, माध्यमिक या वेगवेगळ्या स्तरावरल्या शाळांचा यामध्ये समावेश केलेला आहे, गुणपत्रक देणे म्हणजे अगदी प्राथमिक, माध्यमिक तर उच्च माध्यमिक महाविद्यालयापर्यंत यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. अशा एकूण ज्या शाळेत दिल्या जाणाऱ्या सेवा आहे मित्रांनो ह्या 35 सेवा आहेत. ह्या ज्या 35 सेवा आहेत या 35 सेवा आहे, त्यामुळे या संदर्भातल्या ज्या सेवा आहे त्या सेवा प्रत्यक्षामध्ये देणं मुख्याध्यापकांना बंधनकारक आहे. जर समजा त्या सेवा देण्यात मुख्याध्यापकांनी किंवा संबंधित जे कोणी प्रमुख आहे त्यांनी जर या सेवा देण्यात हयगय केली गेली तर याच्याशी संबंधित जे इथं हे केलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये केलेलं आहे की कोण संबंधित आहे तर पदनिर्देशित अधिकारी, त्यानंतर अपील प्रथमी अपिलीय अधिकारी, अपील कोणाकडे करता येईल, द्वितीय अपिलीय अधिकारी या संदर्भानं प्रत्यक्षामध्ये इथं अपिलीय अधिकारी देखील देण्यात आलेले आहे. ह्या झाल्या मित्रांनो विद्यार्थ्यांशी संबंधित 35 सेवा.
यानंतर प्रत्यक्षामध्ये यामध्ये अनुसूचित ब मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या एकूण 70 सेवा आहे आणि या 70 सेवा दुसऱ्या टप्प्यामध्ये या सेवांचा समावेश केला जाणार आहे. ह्या ज्या 70 सेवा दिलेल्या आहे या सगळ्या 70 सेवांचा जो समावेश केला जाणार आहे तो एक दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. म्हणजे काय तर मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा हमी प्रभावीपणे राबवली जाणार आहे. विशिष्ट कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पालकांना आपल्याला या सेवा देणं बंधनकारक आहे, त्यानुसार आपल्याला या सेवा द्यायच्या आहे. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.